नमस्कार. अच्छा, हे उपोषण आपण कशाबद्दल करताय जरा एक्सप्लेन करा आपल्याला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही दिघी पोर्ट व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये हा उपोषण आम्ही शिवसेना अवजड वाहतूक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीवर्धन म्हसा अवजड वाहतूक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही हा आमरण उपोषण या ठिकाणी 26 जानेवारीपासून 3 वाजल्यापासून आम्ही चालू केलेलं आहे. आज 4th दिवस आहे. या 4th दिवसापर्यंत कुठल्याही प्रशासनाच्या व्यक्तीने या ठिकाणी आम्हाला भेट देण्याचं काम केलेलं नाही. दिघी पोर्टच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही हा उपोषण आमरण उपोषण या ठिकाणी करत आहोत. या आमरण उपोषणाला आमच्या या शिवदन म्हसा भागांतील प्रत्येक ग्रामस्थांनी, प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी, खास करून महिला वर्गाने अतिशय चांगल्या प्रकारचा जाहीर पाठिंबा दिला. माझ्या बोर्ली पंचायतन म्हसा मिरणोर संघटना असतील किंवा इतर प्रत्येक संघटना असतील, त्या प्रत्येक संघटनेने या ठिकाणी या शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. आत्ताच आमचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप काँग्रेस आय काँग्रेस यांच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी काही मंडळी आली होती. त्यांनीसुद्धा या आमच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. प्रथमतः या सगळ्यांचं मी या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. दिघी पोर्ट म्हणजे या परिसरातील लोकांना असं वाटलं होतं की आपल्याला काहीतरी उदरनिर्वाह याच्यातून मिळणार आहे किंवा आपलं काहीतरी भलं होणार आहे. या दृष्टिकोनातून या प्रत्येक दिघी भागात असू दे किंवा बोर्ली पंचतन भाग असू दे किंवा म्हसा श्रीवर्धन तालुका असू दे, प्रत्येक गावात असं वाटलं होतं की आम्हाला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी निर्माण होणार आहे किंवा रोजगार उपलब्ध होणार आहे. पण अक्षरशः या दिघी पोर्ट व्यवस्थापनाने आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक कंपनीने या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक रोजगाराच्या व्यक्तीची अक्षरशः फसवणूक केलेली आहे. मी खास करून आवर्जून उल्लेख करेन की आमच्या दिघी कोळी समाजाचा या ठिकाणी खास करून उल्लेख करेन. 100 टँकरचं आश्वासन या दिघी पोर्टच्या व्यवस्थापनाने देण्याचं काम किंवा देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पण आजच्या मितीला आम्ही 4th दिवस आज बघतोय की या गेटमधून किंवा कुडगावच्या विहिरीमधून साधारण 20 ते 25 टँकर या गावामध्ये फक्त दिले जात आहेत. आणि ते सुद्धा 5,000 लिटरचे फक्त टँकर, मर्यादा टँकरची 10,000 लिटरची असताना सुद्धा 5,000 लिटर टँकर या आमच्या दिघी पंचकृषीमध्ये दिला जातोय. म्हणजे अक्षरशः बनवाबनवी या दिघी पोर्टच्या माध्यमातून केली जाते. या दिघी पोर्टच्या या अशा गलथान कारभार, असे अनेक मुद्दे आहेत की आम्ही लेखी स्वरूपात या दिघी पोर्ट असेल किंवा कलेक्टर साहेब असतील किंवा संबंधित मंत्री असतील खात्याचे किंवा प्रांत असतील, SP असतील, सगळ्यांना प्रशासनाच्या प्रत्येक खात्यांना, अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे मागणी केली आहे की आमच्या मागण्या ह्या स्थानिक भूमिपुत्रांच्या ह्या मागण्या, मग मच्छीमारांच्या असतील किंवा इतर या रोजगार उपलब्ध होण्यासाठी असतील किंवा युवक जे आमचे आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊनसुद्धा घरी बसलेले आहेत, त्यांना कुठे या ठिकाणी नोकरीनिमित्त रोजगार उपलब्ध होईल, अशा प्रकारच्या जी काही मंडळी आहेत त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचं काम या शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या माध्यमातून करतोय. या आतमध्ये होणाऱ्या ज्या काही कंपन्या ज्या काही चालू आहेत त्या कंपनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते कॉन्ट्रॅक्ट घेणारी माणसंसुद्धा आज बाहेरून आयात केलेली असतात किंवा आयात केलेली आहेत. या ठिकाणी आमच्याकडे आमच्या भागामध्ये श्रीवर्धन म्हसा असेल किंवा इतर परिसरामध्ये सक्षम कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण त्यांना कुठल्या प्रकारची विचारात न घेता परस्पर ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याप्रमाणे या आजचा हा 4th दिवस आहे. अवजड वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय, जर आजच्या दिवसामध्ये कुठल्या प्रकारचा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर हा शिवसेनेचा उपोषण जो हा आम्ही हाती घेतलेला आहे तो वेगळ्या प्रकारचा उपोषण शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल आणि त्याची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची दुर्घटना होऊ दे किंवा कुठलं काही वाद होऊ दे किंवा कुठलं काहीतरी भांडण होऊ दे अशा प्रकारची कल्पना मुळीच आमची नाही किंवा इच्छासुद्धा नाही आहे.
पण प्रशासन जर समजा आम्हाला ते भाग करायला पाडत असेल तर आम्ही निश्चितपणाने ते शिवसेनेच्या साईने आम्ही करू असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि दिघी पोट व्यवस्थापनाला मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्या ठिकाणी आदेश देतो की या आजच्या दिवसामध्ये संघटनेच्या माध्यमातून हा उपोषण जर समजा आम्ही योजलेला आहे त्याला आपण मार्गी लावण्याचं काम करावं, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.